एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित 16 मागण्या पूर्ण करण्यासाठी सेवाशक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाचे सरचिटणीस सतीश मिटकरी हे मुंबईला गेल्या 18 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नाशिक इथंही आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. 23 नोव्हेंबरमध्ये 16 मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांच्याबरोबर बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये धोरणात्मक मागण्यांचा निर्णय घेण्याचं आश्वासन देण्यात आलं, परंतु अद्यापही एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नसल्यानं उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. एस टी कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार वेतनश्रेणी लागू करावी, वेतनाची आणि नोकरीची राज्य शासनानं कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करावी, कोरोना काळातील भत्ता मिळावा, यासाठी 7वा वेतन आयोग लागू करावा, अशा विविध मागण्यांसाठी हे आमरण उपोषण आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. लवकरात लवकर या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही एस टी कर्मचारी संघटनेने दिला आहे. सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस माननीय सतीशजी मेटकरी दादा हे 18 दिवसापासून आमरण उपोषण करीते, न अन्न न पाणी काहीच नाही. तर त्यांची परिस्थिती इतकी खालवली आहे, त्यांचं वजन 15 किलो कमी झालं, त्यांची शुगर 40 वर आली आणि त्या परिस्थितीत त्यांना समर्थन म्हणून आम्ही नाशिक विभागात 4 दिवसापासून साखळी उपोषण करीत आहोत. नाशिक विभागातील 13 डेपो, विभागीय कार्यशाळा व विभागीय कार्यालय असे सर्वांनी मिळून हे उपोषण आम्ही करत असून सरकारला आम्ही विनंती करतो आहे आणि एस टी महामंडळ प्रशासनालाही विनंती करतो आहे की त्यांचा अंत पाहू नका. आमचे सरचिटणीसांची परिस्थिती खूप वाईट आहे आणि त्यांना काहीतरी मार्ग या मध्य मार्ग काढून 7वा वेतन हे मुख्य मागणी आमची जी आहे ती 2 वर्षापासून मान्य केलेली असताना तिचे सवलत किंवा तिच्या ज्या फॅसिलिटीज त्या आम्हाला मिळत नाही, त्या आम्हाला लवकरात लवकर सरकारने द्याव्या ही नम्र विनंती करतो. सेवा शक्ती संघर्ष युनियनतर्फे गेल्या 18 दिवसापासून आमचे लढवे नेतृत्व सतीशदादा मेटकरी हे उपोषणात बसले आहे. शासनानेच मंत्रालयाच्या उपस्थितीमध्ये 16 मागण्या आमचं मंजूर केल्यावर करणार असं सांगितलं होतं, परंतु आज उद्या करत शासनाने आत्तापर्यंत टोलाटोली केलेली आहे. प्रथमतः हा आम्ही निषेधच करतो आहे आणि आज आमचा माणूस 18 दिवसापासून तब्येत एवढी खालावली तरी त्यांनी त्यांची दखल घेतली नाही, म्हणून करता आज आम्ही महाराष्ट्रातील सर्व जनता म्हणजे कर्मचारी एस टीचे आणि आमच्या नाशिक विभागातर्फे आमचा हा 4वा दिवस त्यांना म्हणजे एक धीर द्यावा म्हणून आम्ही त्यांना हा आमचा उपोषणाचा साखळी उपोषण करत आहोत. म्हणून करता शासनाने लवकरात लवकर त्यांच्या तब्येतीची काळजी घेऊन लवकरात लवकर आमच्या मागण्या मंजूर कराव्या ही शासनाला नम्र विनंती आहे. तसेच शासनाने वेळ काढू धोरण करू नये, कारण हे आमची मागणी शासनानेच सांगितलं होतं का आम्ही तुम्हाला 16 मागण्या देऊ, परंतु आत्तापर्यंत शासनाने कुठल्याही प्रकारच्या दिलेल्या नाही, त्यासाठी शासनाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, त्यांनी त्या मंजूर कराव्या ही नम्र विनंती. या आमरण उपोषण आंदोलनाच्या पाठिंबा देण्यासाठी नाशिकमधील सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघटनेचे राजेंद्र पाठक, सीएम सानप, बाळासाहेब आव्हाड, अनुप खेरणार, मथुरे, मनोज चंदन शिव, सुनील शिंदे यांच्यासह एस टी कर्मचारी संघटनेचे कर्मचारी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झालेत. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.